काही नाही, आमच्या सोसायटीचा मस्तपैकी जो मोठा रोड आहे तो एक्सप्लेन करते. ॲक्च्युली वातावरण पण खूप छानसं ढगाळ पावसाचं झालेलं आहे आणि सीन पण खूप छान दिसतो आहे. मस्त असं वाटतं यार शूटिंग करावं इथे, मस्तपैकी गाण्यावर डान्स वगैरे करून शूटिंग करायचं आहे. आमच्या इथे भरपूर रील स्टार आहेत आणि ते खूप छान टाईपचे रील्स बनवतात आहेत. रोज एक रील स्टार नवीन मला भेटतो आहे, पण मी जास्त त्यांच्याजवळ जात नाही आणि आपलं लांबूनच त्यांना बघून छान त्या रील्स इथं तुम्ही बघितलं असेल. हा कोळते पाटलांचा एरिया आहे आणि खूप छान इथलं वातावरण आहे किंवा हवेशीर आहे. आणि हे ट्रॅक सगळे तुमचे रोड आहेत, आत्ता हे रोड चालू आहेत, पण सकाळचं या रोडला खूप गर्दी कमी असते, त्यामुळे तुम्ही जॉगिंग ट्रॅक म्हणून जर यूज केला तरी चालेल. हे बघा कमळाचा टँकर निघून गेला, इथं मस्तपैकी सशा प्लेट नुकून उड्या मारलेल्याचं दृश्य दाखवलेलं आहे. छान असं सर्कलही पास केलेलं आहे आणि हे छान अशी ग्रीनी छान असं यांनी बॉर्डर तयार केलेली आहे. दोन रस्त्यांच्यामध्ये दोन लाईनचा रस्ता आहे, छान असं बघू शकता इथे. आणि मस्त वातावरण पण झालेलं आहे, पाऊस वरून येलेला आहे आणि कडलं आहे. जुन्या टाईपची पण झाडं आहेत प्लस नवीन पण आहेत. आपल्याला जर लिंबाचा पिंपळाचा वड्याचा सगळ्या टाईपची तुम्हाला झाडं इथं बघायला मिळते. प्लसमध्ये सगळे पक्षीसुद्धा इथं बघायला मिळतात. रोज नवीन पक्षी मला इथं दिसतो आहे. सगळ्या चिमण्याचं आहेत छोट्या छोट्या आणि मोठ्या म्हणलं तर मोठ्यामध्ये फक्त घार तेवढे मी आजपर्यंत बघितलेले आहे. बघा इथं पूर्ण असलेला सर्कल वगैरे काही नाही आहे. हा मोकळा स्पेस आहे गोल असा छान असा. इथं कुठला इव्हेंट वगैरे काय त्यांना ऑर्गनाइज करायचं असेल किंवा काय तर करण्यासाठी त्यांनी इथं ठेवलेलं आहे, बघू शकता इथे. आणि परत छान असं किंवा मग त्याला मिडल वे म्हणतात किंवा इथून तुम्ही बायपास वगैरे घेऊ शकता असं पण काही काही लोक तिथे यूज करतात. मोस्टली तिथं काहीतरी एक इव्हेंट असतो ना तेव्हा तिथे छानपैकी छोटासा स्टेज असतो मधोमध आणि मस्तपैकी त्यांनी दोन्ही बाजून थोडासा रस्ता सोडतात येण्याजाण्यासाठी. आणि किंवा काही काही वेळेस रस्ता नसतो पण तिथं आणि कार्यक्रम चालू असतात बऱ्यापैकी. बघा इथे मस्तपैकी दिसतंय ना छान असं सगळ्या गाड्या आजूमधून मध्ये येत आहेत. मी मस्तपैकी रिक्षात बसून मस्तपैकी शूटिंग करत आहे. तिथे छान वातावरण झालेलं आहे आणि बल्ब हे लागलेले आहेत, ते ॲटोमॅटिक बल्ब आहेत. अंधार पडला की लागतात त्यांना, दुपारचं पण वातावरण कळत नाही आपले बल्ब चालूच असतात का, तर आभाळ आले की चला बल्ब आलेले लागलेले असतात आणि अंधार जास्त पडत नाही इथे. बघा इथे व्यवस्थित असं अंधार पडला की लाईटचा उजेड खूप येतो, नाहीतर खूप अंधार झाडच जास्त असल्यामुळे अंधारही पडतो इथे. आणि हे बघा हे काहीतरी कप असल्यासारखं आहे, नाही सॉरी कप नाही आहे, ग्लास होता तो. तिथे छान असा ग्लास केलेला आहे त्यांनी मेटलचा. आणि हा रस्ताही पर खूप छान आहे बघा इथे. आणि इथून हा रस्ता अपूर्ण आहे, अजून पुढेही त्यांचा काहीतरी सेक्टर आहे 22-23 काहीतरी त्याचं बांधकाम चालू आहे. आणि कसं वाटलं कमेंट करून नक्की.